काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या प्रचारसभा मोठ्या धूमधडाक्यात सुरू असून मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। कामोठे, दुंद्रे, उसरली, खांदागाव, जुने पोस्ट ऑफिस, भिंगार, नेरे, मालढुंगे इत्यादी गावांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी प्रचारसभा घेण्यात आल्या। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे मान्यवर नेते उपस्थित होते। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या प्रचारसभा पनवेल आणि उरण तालुक्यात विभागवार घेण्यात येत आहेत। याअंतर्गत शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर विविध गावांमधून आघाडीच्या प्रचारसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या। कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, खांदागाव, जुने पोस्ट ऑफिस तसेच भिंगारी, काळुंद्रे, उसरली, कोळखे, कोण, अजिवली, अरिवली, बोर्ले, भिंगारवाडी, भिंगार, भेरले, सांगडे, शेडुंग, बेलवली, आंबिवली, लोणिवली, शिवकर, मोहो, मोहोचापाडा, चिरवले, नेरे, नेरेपाडा, कोपरोली, भोकरपाडा, विहिगर, चिपळे, वाजे, गाडेश्वर, उमरोली, मालडुंगे, दुंद्रे, रेडघर, कणकवली आदी गावांमधून प्रचारसभा घेण्यात आल्या। या प्रचारसभांमध्ये परिसरातील आणि अन्य गावातील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते श्याम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष जी आर पाटील, सुदाम पाटील, इंटक तालुका अध्यक्ष संजय पाटील, पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, मावळ लोकसभा युवक अध्यक्ष किशोर चौथमल, नगरसेवक प्रकाश बिनेदार आदी मान्यवर आणि स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं। त्याच्यामुळे आपल्याला एक प्रश्न की मनापासून काम करायचं, आपल्याला मनापासून काम करायचं असेल, आपली पहिल्यांदा आपल्याला ओळख व्हायला पाहिजे, मी कोण आहे, मी कुठल्या बूथमध्ये आहे, मी बूथमध्ये काय पद माझं आहे, महिला अध्यक्ष, महिला उपाध्यक्ष, महिला चिकित्सार प्रभागामध्ये आहात, पण ते प्रभाग जो होता तो मिस्टर वेगळे, आता इथं प्रभाग नाही, इथं प्रभाग नाही, इथं काय बूथ, नंतर आपण आपलं या बूथचा आपण काय करणार आहोत, खरंच नंतर विभाग करणार आहोत, जे 20 आहेत ना याचे 2 बाकी करणार आहे किंवा 3 बाकी कसे करायचे, जिल्ह्याचे आपल्याला 345 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 345 बूथ आहेत, त्याच्यामुळं आपल्याला विभाग करून जर काम केलं तर ते सुरक्षित होणार आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप आणि शेका पक्षावर हल्ला चढवत आघाडीच्या उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांना निवडून देण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं। अशा पद्धतीनं मोदीची हवा तयार केलेली आहे की आता मोदी पंतप्रधान पदापासून फाड घेत नाही, 272 जागा भाजपच्या निवडून आल्यात बघा, अशा पद्धतीची हवा तयार केली, लोकांना वाटायला लागलं खरोखर आता मोदी येणार, आणि निवडणूक जाहीर पण झाली नव्हती कधी होणार असं काम केलेलं आहे। आज मोदी सारखा माणूस जो या देशाला जाती धर्माच्या आधारावरती त्या ठिकाणी त्याची विभागणी करायला बघतो, मोदी सारखा माणूस की ज्याच्या पुढे केवळ भोंगळ या ठिकाणी विकासाच्या कल्पना हा त्याचा विकासाचा आधार आहे, अन्यथा गुजरात राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, आणि जिथं जिथं म्हणून अधोगती आहे, जिथं जिथं म्हणून या ठिकाणी शोषण आहे, कुपोषण आहे, या प्रत्येक ठिकाणी गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे। अशा परिस्थितीमध्ये मोदी जो दावा करतात तो केवळ कुठेतरी एका शहरात चांगलं दाखवायचं आणि बाकीच्या ठिकाणी अंधार, प्रत्येक शहरामध्ये कदाचित येऊ शकणार नाही, उमेदवार घरोघरी कदाचित येऊ शकणार नाही, पण या ठिकाणी असलेल्या वेळेमध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही आम्ही आपण उमेदवार आहोत असं समजून या निवडणुकीला सामोरं जायचं। एकीकडे आपण निवडणुकीला सामोरं जात असताना शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, आरपीआय एकमेकांचे परंपरागत गेल्या 9 वर्षातले मित्र हे आज वेगळे झालेले आहेत। शिवसेना, आरपीआय आणि भाजप आणि अन्य पक्ष हे वेगळे झाले, शेतकरी कामगार पक्ष आणि मनसे हे एकीकडे त्यांनी आघाडी बनवलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये हे सगळे पक्ष वेगळी निवडणूक लढवणार आहेत आणि निश्चितपणानं त्यामुळे कामोठ्यामधून होणाऱ्या मतदानामध्ये एकीकडचे शिवसेनावाले हे वेगळा प्रचार करतील, शेतकरी कामगार पक्ष हा वेगळा प्रचार करेल। याशिवाय जिल्हा उपाध्यक्ष जे आर पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्या मतामध्ये फार मोठी तफावत राहणार आहे।
शेतकरी कामगार पक्षाकडे तिथं दुसऱ्या क्रमांकावर येणार नाही, शेतकरी कामगार पक्षाकडे तिथं तिसऱ्या क्रमांकावर येणार. तसं बनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेची त्या आघाडीची मतं ही समसमान आहे. 32 आणि 35 एक तर शेतकरी कामगार पक्षाला 32 मिळतील किंवा शिवसेना आघाडीला 32 मिळतील. 2-3 हजारांपेक्षा जास्त फरक नाही, पण आपला फरक हा जवळजवळ 1,40,000 एवढा फरक, प्रचंड फरक, प्रचंड फरक जाणार आहे, तो आपण टिकून ठेवण्याची जबाबदारी या निवडणुकीतून तुमच्या आमच्याला. त्या सभेला एक दिवस आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि नंतर पनवेलला एक रॅली आपण काढावं, कारण उमेदवार त्याच दिवशी पत्ते येणार. आपण या मतदारसंघामध्ये 19 लाख मतदार आहेत आणि 19 लाख मतदारांपर्यंत कोणता उमेदवार पोहोचूच शकत नाही, आणि म्हणून आपणच स्वतः रामशेठ ठाकूर साहेब उमेदवार, आमचा प्रशांत ठाकूर साहेब उमेदवार, आपण सर्व स्वतः उमेदवार असं समजून आपण राष्ट्रवादीच्या घड्याळाचं काम करणं गरजेचं आहे. कारण आपला शत्रू हा शेतकरी कामगार पक्ष या तालुक्यामध्ये आहे, या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आपला शत्रू आहे, आणि शत्रूला आता नामशेष करण्याची संधी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेली आहे. या निवडणुकीने एकदा त्यांचं कंबरड मोडलं तर याच्या पुढे पुन्हा त्यांना उभं राहायची हिम्मत होणार नाही. बातम्या अजूनही आहेत, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा मल्हार टीव्ही.